जिल्हा परिषदेच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात येऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं संविधान प्रास्ताविकेच्या शिलालेखाला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, हरिदास हावळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शिक्षण अधिकारी कादर शेख, सुलभा वठारे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, तजमुल मुतवल्ली, डॉक्टर एस पी माने, काश्ट्राईब संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश जाधव, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, उपअभियंता उंबरजे, अभिमन्यू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास मसलकर, विशाल घोगरे, महिला कार्याध्यक्षा स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, सविता काळे, मृणाली शिंदे, आरती वाडेकर, संतोष शिंदे, राकेश सोड्डी, श्रीशैल देशमुख, महानंदा कुंभार, कल्याणी माने, नंदिनी पुजारी, चेतन वाघमारे, जाफर शेख, हरिभाऊ देशमुख आदींनी परिश्रम घेतले. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना त्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता.